तर मी महाराष्ट्र वार्ता मधून संजय उत्तम साबळे आपल्याशी संवाद साधतोय। आज मोहने शहरातील उल्हास नदी येथे जो बचाव आंदोलन चालू आहे, उल्हास नदी बचाव आंदोलन, याचा दिवस तिसरा आहे। नितीन निकम साहेबांनी एकदम महत्त्वाचा प्रश्न उचललेला आहे, तो गंभीर प्रश्न आहे, माणसाच्या आयुष्याशी तो निगडीत आहे। ही आहे उल्हास नदी, इथे विषारी असं जलसूचीपर्णी इथं सगळी पसरलेली आहे। या संदर्भात जी भूमिका नितीन निकम साहेबांनी घेतलेली आहे, त्यासाठी आपण एकदा त्यांना प्रत्यक्ष भेटूया आणि त्यांची भूमिका जाणून घेऊया। उल्हास नदी बचाव आंदोलनासाठी आज दिवस तिसरा आहे, तर तुमची भूमिका काय या संदर्भात, की काय सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता? जी उल्हास नदी ही साधारण ठाणे जिल्ह्यातील ठाणा, मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, काही ग्रामीण भाग व कल्याण डोंबिवली, हे साधारण येथील 45 लाख लोक हे उल्हास नदीचं पाणी पितात। आपण जर का ज्या उल्हास नदीची अवस्था बघितली, तर आत्ता इथे जवळपास 3 नाले आहेत। एक मोहना एनआरसी नाला आहे, काही अंतरावर तिथे गाळेगाव नाला आहे। हे दोन्ही नाले हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत येतात व म्हारळ नाला आहे जो उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत येतात। याच्यातले सर्व सांडपाणी हे कुठलीही प्रक्रिया न करता हे थेट उल्हास नदीचे सर्व सांडपाणी सोडलं जातं। या सांडपाण्यामुळे ही जी विषारी जलपर्णी ही तयार होते, ही फक्त सांडपाण्यावरच वाढते, ही मोठ्या प्रमाणावर पाणी शोषूनही घेते व पाणी दूषितही करते। आपण जर बघू शकाल तर इथं आज या नदीमध्ये हजारो मासे हे मृतावस्थेत आढळून येत आहेत। आम्ही या आंदोलनात याच्यासाठी बोलतोय की हे सर्व जे सांडपाण्याचे नाले हे तातडीने बंद करण्यात यावे व ही विषारी जलपर्णी ही काढण्यात यावी। याच्यासाठी आम्ही सर्वपक्षीय हे धरणे आंदोलन, बेमुदत धरणे आंदोलनाला बसलोय। याच्या अगोदरही मी 2016 साली या नदीत बसलो होतो, ज्यावेळेस मी 11 दिवस व 11 रात्र या नदीत या जलपर्णी संदर्भात बसलो होतो। त्याच्यानंतर खेमानी नाला बंद व्हावा म्हणून मी 7 दिवस आमोर उपोषण केलं होते। आज एक समाधान वाटतं की आज कमीत कमी खेमानी नाला बंद करण्यात आपण 100% यशस्वी झालो आहोत। जर खेमानी नाला बंद होऊ शकतो तर हे तिन्ही नाले बंद होऊ शकतात। या नदीला जर वाचवायचं असेल तर असे अनेक नाले आहेत जे आपल्याला यापुढे बंद करावे लागतील, तरच ही नदी वाचेल। कारण ह्या शहराने याच्या अगोदर एक वालधुनी नावाची जी नदी आहे ती गमावून बसलो आहे आपण। आज जर समजा ह्या उल्हास नदीची अवस्था जर वालधुनी सारखी जर झाली तर आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे पाण्याचा। त्याच्यामुळे ही नदी वाचावी याच्यासाठी आम्ही माझ्यासोबत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उमेश बोरगावकर आहेत, शिवसेनेकडनं कैलाजी शिंदे आहेत, आम्ही सर्वांनी हा पक्षविरहित आंदोलन आहे। आमच्या सर्वांचा प्रामाणिक हेतू आहे की ही उल्हास नदी वाचावी व याच्यासाठी आमचे बेमुदत धरणे आंदोलन आहे। आंदोलन किती दिवस चाललं तरी आम्हाला त्याची काही पर्वा नाही आहे, पण जोपर्यंत इथून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे संपणार नाही। मी सरकारला आणि माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढं सांगू इच्छितो की नितीन निकम साहेबांनी मांडलेला मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या या आंदोलनाला तुम्ही पटकन येऊन सहकार्य करावं आणि हा जो मुद्दा उचलला गेलेला आहे याच्यावरती तातडीने उपाययोजना कराव्या, एवढीच विनंती आहे। महाराष्ट्र वार्तामध्ये मी संजय साबळे, धन्यवाद।